गंगाराम दाजी का ना? राम 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 कौ कोण मधु? हा मधु, काय चाललंय? काय नाही, एक गायला गाय बांधली नाही तर झाडा खाली. हा हा हा, तिला चारा पाणी केलं का नाही? पाहायला आलो होतो इथं तर गडी ठेवलाय. गडी काही कामाचं नाही बा, आजकालच्या गडी कामच करत नाहीत. तुम्ही काय करू राहिले इथं? काय नाही, मस्त पैकी सासून आमरस बनवलं होतं आंब्याचं. हा, पोटभर जेवलो आमरस कुरडया असा जेवलो, काय सांगायचं, पोटच गच्च झालेलं आहे. धोंड्याला आलंय म्हणजे जावय बा? हा, धोंड्याला चालू. कोण कोण आलंय? मी आणि माझी बायको. कवी आली का? हा, चायला माहित बी नाही मला. तर कालच आलो ना आम्ही. काल किती वाजता आले? काल संध्याकाळी 5:30 आलो आम्ही. हा बरोबर आहे. मी ना नाशिकला गेलो होतो मार्केटला, आता जेवण वगैरे झालं आणि नेमकी लाईट गेली. एक तर जेवताना घामाघूम झालो आणि त्या गाय लाईट गेल्या वगैरे तर गरम पण लय व्हायला लागलं. हा, आमच्याकडे ना सारखी लाईट जाते बा. हा, त्याच्यामुळे म्हणलं चला झाडाखाली जावं, मस्त पैकी इथं आराम करावा. सासूबाईनी केलं होतं का बरस? हा, काय सांगायचं, सासूच्या हाताला खरंच चव एकच नंबर आहे बरं का. आता तुमच्या सासूच्या हाताला जर एवढी चव आहे तर तिच्या पोरीच्या हाताला म्हणजे कवीच्या हाताला किती चव असल? काय सांगूच नको, तिच्या तर हाताला लय चव आहे. हा हा, माझ्या बहिणीला माझ्या आहे ना सारखी बोलायची, ती कवी पाय म्हणी किती सुग्रणी. नाही खरंच सुग्रण आहे बरं का. आता कसं, आता माझ्या बहिणीचे लग्न आता 2 वर्ष झाले, तशी ती गेली ना तशी रमली ती बी तिकडं. हा, आता लग्न झालं म्हणल्यावर? लग्न झालं तिचं? 2 वर्ष झाले ना. मग काय पाहुण्याला धोंड्याला बिंड्याला बोलवलं का नाही? परवाच बोलवलं होतं. परवा आले होतं पाहुणे? हा परवाच. मग आहेत का घरी? सकाळी आले. हा, संध्याकाळी गेले. म्हणजे पाहुणे लगेच गेले? लगेच का, असे दिवसभर थांबले ना. मग पाहुण्याला काय घेतलं बितलं का नाही? हा मग घ्यावंच लागलं. काय घेतलंय मग? अहो दाजी आली म्हणजे आम्हाला ना पार चोळूनच जात्या. चोळून जाते? मग एक एक तोळ्याच्या 5 अंगठ्या घेतल्या त्यानं. एक एक तोळ्याच्या 5 अंगठ्या? 5 बोटात 5 अंगठ्या. आता 6×35 3 लाख रुपये निसते त्या अंगठ्याला लागले. 3 लाख रुपयाच्या अंगठ्या घेतल्या? हा मग. बापर, मग अजून काय घेतलं का? अहो घेतलं ना, पुढं ते ना आम्हाला नाशिकला नेलं मॉलला. कोणी? तुमच्या दाजी ना? हा, मॉलला घेऊन गेले आम्हाला. वा, मग मॉलमध्ये काय घेतलं? तिच्या आईला तिथं गेलो, निसतात ते 10,000 रुपयाचा निसता सदरा काढला त्यानं. 10,000 सदरा काढला? निसता सदरा. मग 10,000 सदरा काढला असल तर मग पॅन्ट कितीची घेतली असल? पॅन्ट ती किती? 12,500. 12,500? हा. बापर, म्हणजे तुझ्या दाजीनं 22,500 ड्रेस घेतला? हा ना, काय करे त्या. आता कसे, आता एकुलती एक बहीण आहे म्हटलं, जाऊ दे, आता एकुलती एक दाजी आहे आपल्याला, कुठं 2-2, 3-3 दाजी आपल्याला बी. ती तर काय वर्षात ना एकदाच येतात. हा, आता मला पण निघायचंच आहे. आज निघायचंय का? हो. बर, आता येता येता जर जमलं तर या घरी चहा प्यायला. मग बर बर, जमलं तर येतो मी. हा, हे इथंच आहे ना घर? हा, एका इथंच आहे, नवं घर बांधलं. इथं नवं बांधलंय का? आता वा वा वा, चांगलंय चांगलंय, येऊ का? हा हा. त्या गडी का अजून आलंच नाही, ते गायला पाहणार, ते चारा पाणी काहीच करेल नाही त्यानं अजून. हे मुख्या जनावराला पहिलं खाय प्यायला घातलं पाहिजे. आता मी पाहतो नाही तर मलाच चारा पाणी करावं लागेल, येऊ का? हा हा, गड्याच्या विश्वासावर बसू नको मधू. नाही काय खरं नाही. हा, मानलं पाहिजे मधूला. जावा पाहुण्याला कुशाल 5 बोटात 5 अंगठ्या, ती पण 1-1 तोळ्याच्या. ड्रेस पण घेतलाय 22,500. तसं मी सासूला सांगितलंच होत कि मला सुद्धा सफारी पाहिजे म्हणून. कविता, झाड आहे झालं का बाई? हा गाई, भांडे बिंडे घासले, आता झाडून काढते मग निघते. घासले का तेवढे बी? हा, घसले तेवढे घसून ठेवले. मी म्हणलं तुला एकटेल राडा आवरणार नाही तेवढा. बाई मायले हात पाय दुख सुटले, एवढे पाहुणे रावळायचं आवडता आवडताय ना मला. आता एवढा लोड नाही खेसत, कशी तरी वज वज करते. एक तर घर माटेले होते. हा, म्हणूनच मी म्हणलं त्यावर लोड टाकून जायचं एकटीवर. तर घ्यावं झाडून बिडून. ते पाहुणं कोणी गेले? त्या तिकडे भेंडीच्या झाडाखाली जाऊन बसले. तिकडे गेले का? हा, मग आता ना तू झाडून जोडून घे.
करू दे त्याला आराम तिकडं. मी जाते कपडे घेऊन येते त्यांना. झालंय मावाल, लवकर ये तू घेऊन. आई मी येऊ का नाही त्या संग? का लग बाई, तू आली म्हणजे मग आणखीन ये. असे नको घेऊ, तसे घे, तसे नको घेऊ, असे घे. अगं मी घेतला असतं, माझ्या चॉईस नाही. चॉईस ना, आता मला येतीन तसे घेईन बाई. चॉईस करायला गेल्यावर तेवढं पाहिजे ना. बरं जाय मग, ये घेऊ. म्हणू नको तू ते आणखीन बसन ये करेल. हा गेले असते आई सांगत, बरं झालं असतं बाई. नाही तर ना ड्रेस जर चांगला आणला तर बरं आहे, नाही तर माणूस परत मा डोकं खाईन. एकदाच झालं जाडून. आता जाते भेंडी खाली, त्या बाबाकडे जाऊन बसते. काय करू राहिलं काय, ते माणूस तिकडे जाऊन कवच. कवी इकडे येते म्हणजे झालं वाटतं सगळं आवरून. माणसाचं बरं आहे बाई, काय तर खाल्लं का मस्त सावलेलं भेंडीचे झाडं खाली येऊन बसायचं. झालं का आवरून तुझं? हा बाई झालं. पाठीभर भांडे होते केवढे मोठे, एवढे पाहुणे रावळायचे, तेवढे घासलं, तेवढं आवरलं. मला आता तुम्ही काय करताय काय नाही पाहा म्हणलं. वाट बघत बसले तुझी, जायचंय का नाही घरी? या असे उघडे बसले वाट पाहत. मग घरी जायचं ना, निघायचं आता. का राहायचा विचार आहे आज? मला जर राहून दिलं सोने पिवळं. घरचे कामधंदे कोण करायचं ग? आहे ना तुम्ही. मम्मी जातो तू इथं राहते का? मग राहू का? चल परदेशन उरक, घरी जायचंय. ते आई कपडे आणायला गेली तुम्हाला दुकानात कपडा बाजार मध्ये. कपडे आणायला गेली? हा. मला का नाही बोलवलं? आता तुमचं काय काम आहे तिकडं? तर तिच्या मनानं आणाल का? मग का झालं, चांगले आणणार का काय? तुला जाता येत नव्हतं काय संग? एक तर तुझी आई अडाणी, तिला काय करायचंय कपडे घ्यायचं? मला सफारी भेटली तरच ठीक आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सफारीच आणणार आहे, तुम्ही टेन्शन बिलकुल घेऊ नका. मला माहिती ना माझी आई, मी ओळखी ते. कवी असा जेवलो बघ, काय सांगू तुला. बाई कसं खात होते ते, बोट चाटून पुसून खात होते ते. बाकीचे लोक तुमच्या तोंडाकडे पाहत होते ना, कधी भेटत का नाही तुम्हाला असं एवढं खात होती. आमरस एक नंबर होता. तुमच्यामुळे मला आमरस सुद्धा राहिलं नाही. तुला राहिलं नाही कवी? अहो मला अर्धी वाटी सुद्धा नाही राहिला. काय म्हणते? सारखं सारखं आण आमरस, आण आमरस, एवढं खात राहते का? गुळकण लागल ना. लवकर उरक बरं का? हा उरकते ना, माझं सगळं आवरून ठेवलं मी, बॅगी विगी सगळ्या भरून ठेवल्या. एक तर घरनं फोन आलेत, चार पाच फोन झालेत. तुमच्या आई बापाला आहे ना सहनच व्हाय ना, कुठं आपण जोडीनं आलो एकटं फिरायला जाणं तर होतच नाही. पण मग आता कधीच्या नावात माझ्या माहेरी आलो तर तेही सही व्हाय ना. आता म्हणून लगेच फोनावर फोन करून राहिले ती. मग आता काल थांबलो नाही एक दिवस. एवढं कोडीचे ना किती, मी तुम्हाला सांगत नाही. आता काय सांगून काय बोलून फायदाच नाही. एक दिवस थांबलो मी म्हणलं मस्त सात आठ दिवस राहील. आणि त्या आईन बाबांनी काय ते घरातले काम करत बसायचे का मग? नाही ना आहे ना, मी मोल करीन येते ना काम करायला. मग जास्त बोलू नको, उरक लवकर जायचं एकतर लवकर. हा त्या आई आली वाटतं त्या बा आले का? हा चला चल मग. आईनं ड्रेस आणला असेल का? ती काय हातात पिशवी दिसती म्हणजे मग त्याच्यामुळे ड्रेसच असेल ना. आई आणला का ड्रेस? आणला ना बाई. हा का? कुठं तुला? घरात ठेवलाय. तुला काय गाय झाली एवढी? जायचंय ना. कुठं? घरी. आता जाशीन बस, एवढं गाय गाय मला एवढं उन्हात आणामध्ये गेले निचिती ना. बस खाली. तू खाली काय बसू राहिली? उरक ना जायचंय ना. मग आता निघायचंच आहे ना, तुम्ही कपडे बिपडे घालू असतवर तोपर्यंत. मग आई संग बोलत दोन शब्द, जसे आले तसे कामातच बिझी होती. आता चांगली कालपासून गप्पा मारत बसलीस की आईवर? टाइम भेटला का आम्हाला बोलायला? तरी टाइम भेटला. आता घरात काय टाइम नाही का तुम्हाला? जावंय तुम्हाला काची गाय झाली एवढी? घरनं फोन आलेत मामी. मग येऊ द्या, गावाला गेलं आणि गावावर झालं काय, तापल्या खांदी लगेच पुढं पाय टेकले, कुठं नाही टेकले मांग पाळायचं. असं राहते काय गावाला जाणं? अहो घरी जाऊन तू त्याच्या धारा वगैरे काढायचे. मग दुसरं कोण नाही का काढायला? आता आईला बाबाला काय होणार आहे काम? अग आई ये ना सारखे सारखे काय करते माहिती घ्यायची. आई बाप इकडे आलं का लगेच फोन चालू होते यायची. म्हणजे कुठं जाणे यायची बंदी नसती. आणि त्यांच्या पुरी सुरी आल्या अशा काय काय जाते का? नाही मग ते गज महिना महिना दोन दोन महिने राहते. कोण राहत ग महिना दोन महिने? मग मोठी ताई माग आली तर दोन महिने राहिली होती. दोन महिने राहिली होती का? ती आजारी होती म्हणून दोन महिने राहिली. हा जाऊ दे गा घालून पटकन. आणि निघायचंय ना? हो निघायचंय. मग जायचंय मला पण लवकर. आजच्या दिवस राह गाय नका करू. नाही नाही मामी आजच्या दिवस नाही जुळत मला. आहो एवढं गाय गाई दरस बसावा बोलावा, खाल्लं नाही तर लगेच आणले का कपडे? आणलं असते आणले तर तुम्हाला रावास लागलं असत ना. नाही नाही मी तसाच गेलो असतो.
तुमचा नुसता उतुळा नवरा गोड गेला बाशिंग गई बाई एवढं उतुळ मी असे जावाय कुठं पाहिले नाही बाई मामी काम धंदा बघायला पाहिजेत साऱ्यालाच काम राहत कोण बिन कामाचं या गावामध्ये आता जर काम धंदा केलं तरच पुढं काहीतरी होईल हाय दारस शांत बसा जाशान एवढं गाय गाय काय एवढं लवकर जायचंय जाऊ ते कुठं नाद लागत तू ड्रेस कुठं आणलाय तू सांग आता कुठं ठेवलाय का बरं जायचंच आहे का तुम्हाला मग आता जावाच लागल नाही का ते ऐकणार आहे मधली का तिथं घरात ठेवला जाय घालून ये म्हणा घरात कुठं ठेवला तिथं ठेवलाय खुर्चीवर हा का हो जा त्या खुर्चीवर ड्रेस ठेवलं घ्या घालून पटकन हा घेतो घालून मी हा लयची येड आहे बाई तो नवर लोकायचे जावाय असे आले तर काय त्या बाराने बसत आहे बोलात आहे हा मला ना नुसतं कुठं जायची चोरी आहे साधं तुम्हाला फोन करायची सुद्धा चोरी काय सांगू आता त्यांच्या बहिणी आल्यावर महिना महिना दोन दोन महिने राहत्या तो म्हणायचं ना तिकडून निघतानाच यायचं असन तर म्हणा मी दोन दिवस येणार नाही तर चाल नाही तर मला काय तो आंबरच खायचा नाही मी म्हणले होते द्यायला तर आणत नव्हते म्हणे चालत असन तर चाल नाही तर जायची बी काही गरज नाही म्हणे बसा म्हणे मग घरी असं म्हणलं का मग नव्हतं आणायचं माझ्या कुठं पैसे होतो चालले होते एवढा खर्च करायला मग मला तर मला भेटायचं राहून गेलं असतं आली असती चार दिवसान हा काय चुकून पाठवित आताच हा नाही चालू होत द्यायचं तुझी सासूसले बवरून घेई ग ती सासू आहे तर आहे मनावऱ्याला अख्खा ताब्यात गेली ती ना नुसतं मायले कसे गुलू 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 सारखं काही काही बोलत राहते तो सासरा बाईल बुद्ध्याच येतो आणि ते झालं नाही तर मग तरी कळलावी ती संध्याकाळ झाली हे घरी आले का असंच झालं तसंच झालं हेच झालं तेच झालं सारखी किरकिर राहते माय माग ती तोंड चोपडीच आहे मग ती तोंड चोपडी माणसा देखता एक बोलती मांग एक बोलती अग मोलाचा संसाराचा खेळ खंडोबा करून हिला काय आता बाळस आलंय का बारीक पूर्वी आणि टाना टाना उड्या मारी तिने त्या दिवशी सणादिनाचा मार बसायला माहिती तिने मला बळजबरी म्हणे म्हणे ती बायको तिच्या मायराला फोन करी ती म्हणे ना असं बोलती तसं बोलती तिच्या आईला घराने सांगते आता मी तुला मायना झाला तसा फोन तरी केला का मला माझं का फोन राहतो मला फोन आणतोन ऐकायला मा पोट भरायचं पडले मला हाय कटाय ते तर त्याकडे फोन नाही राहत मा तू आता तुम्ही माग घेऊन दिला ना दादानी 15,000 फोन विसकून घेतला आणि स्वतःच्या लेखील दिला असं का हा तू मला बोलायचं ना मग नाही तुझा फोन नव्हता कोणाच्या फोनवरून फोन करू मला सांगायचं मग कवे याला सफारी म्हणतात का ए लय भारी कलर आणला लय भारी दिसू राहिला कलर याला सफारी म्हणतात का सांग मला नाही सफारी तर नाही म्हणते पण शर्ट आहे भारी मी काय म्हणलं होतं तुला काय मी दोंड्याला येईन पण मला जर सफारी घेतली तरच येईन बाय 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 अहो ये ड्रेस काय भारी दिसू राहिला पण राजावानी दिसू राहिला ना आज काय राजावानी दिसू राहिला ती सफारी आता जुनी स्टाईल झाली ती मला सफारीच पाहिजे होती आणि जावायला सफारी साधे देऊ शकत नाही ते म्हातारे लोक घाली ते आता सफारी सुपारी हे किती काय भारी शर्ट आहे म्हणते याला तो मी भारीतलाय तुम्हाला नाही सांगायचं एकुलता एक जावायला साधी सफारी घेऊ शकत नाही का जावाय काय लय वटवट चालली मामी मला सांगा बरं ही काय सफारी आहे का मग सफारी घातली तरच कपडे राहते तसे चालती नाही का अहो काय त्या सफारीचं तुम्हाला भूषण झालं चव आली त्या सफारीला अयो 50 रुपयाचा कुठल्या तर दुकानातनं शर्ट आणलाय आणि दिलाय मला खुशाल मी असले शर्ट तर हप्त्याला माझ्या गाड्यांना देतो हा का हा 50 रुपयाला आणून द्या बरं मला पण एवढा कसला कंजूसपणा मामी तुम्हाला काचा कंजूसपणा एकुलता एक जावायला साधी तुम्ही सफारी घेऊ शकत नाही पण आणलं ना फुल नाही फुलाची पाकळी घ्या ना घालून आता लय उंच तोंडाने बोलू नकोस तुझ्या आई मागच्या 2 महिन्याला काय म्हणाली होती काय म्हणली होती खुशाल तुझी आई म्हणली होती जावायला मी 1 तोळ्याची अंगठी करून देती आणि दिली काय 1 ग्रॅमची अंगठी पण दिला ना काय कवायना आणि दिली फक्त 1 ग्रॅमची मग आता 1 ग्रॅमची कवायना दिली ना मग आता तुमचं म्हणणं काय अख दोन सुन्यायचं काय अग पण वाणी तिनीचा एकुलता एक जावाय मी माझ्या तोंडावर तुम्ही एवढं काट्या उधरी त्या तवा घरी किती एक करीत असतील वाणी किनीची एक काळ झाली एक जावाय झाला म्हणजे तिनं आजच सगळं द्यावा तुम्हाला दोन चोन आणि तिनं जावा वाटी घ्यावा हातामध्ये भीक मागायला पण मामी मला एक सांगा तुम्हाला आम्हीच आहे ना तुम्ही आहे मग आता माझ्याजवळ मी आज मरते का उद्या मरते मग तुम्ही आजच देते तुमच्या हवाली करून सगळं तुम्ही एकतर लग्नामध्ये सफारी घेणार होता साधा सदरा दिला त्याच्यावर लग्न लावून दिलं माझी हाऊस व्हावी म्हणून मी हिला म्हणलं होतं की मी दोंड्याला येतो पण मला तुझ्या आईनं सफारी दिली पाहिजे मग तुम्ही भेटायला नव्हते आले का
सफारी साठी आले होते का मी संग गप ग कविता गप तू त्यांना ना एवढं वाटायला पाहिजे का आपल्या सासू मागं कोणी नाहीये आपण उलटी मदत करायला पाहिजे जसं आलं तसं घ्यायला पाहिजे तुम्ही तर उलट कातड काढते आहो लोकांच्या सासा ते पण घेते ना माझ्या मनाने माझ्या पसंतीनं एवढा भार आहे तुम्हाला आज तो 2000 रुपयाचा शर्ट घेतलाय तरी तुम्हाला पटाने हा 2000 रुपयाचा शर्ट आहे का हे ठेव तुला दाखवा कोणाला बी आणि काय कमी आहे मामी तुम्हाला कुशाल एवढे टमाटे लावले त्या टमाट्याचा पैसा किती झाला असेल तेवढा तांबट्याचा बँक भरली मावाली तेवढी तुम्हाला दाखवते किती पैसा झाला त्याला खर्च किती एवढा मानाने आणले तो घ्याला घालून अगं हा तर शर्ट 50-50 रुपयाला बाजारात मिळतो आणि तुझ्या आई 50 रुपयाचा शर्ट मला घेऊन आली का इथं जावायला काही किंमत आहे का नाही का माझा अपमान करायला घेऊन आली इथं बाई पाह आता अपमान करायला अहो 2000 रुपयाचा आणला तोंडावर सांगू राहिली ती 2000 रुपयाचा आणला तुला माहितीये ना आपल्याकडे पैसे असले शर्ट आहेत हप्त्याला मी आणतो आणतो का नाही अहो घाला ना चांगला शर्ट आहे तो 2000 रुपयाचा आणलाय ती ना काय नको मला तो नाहीच घालायचं तुम्हाला उठ तू तुला यायचं आहे का नाही घरी यायचं आहे ना मग कपडे तर घाला तुम्ही मला नाही घालायचं तो मग परत काय मी सासर रोड येणार नाही इथं इज्जत काढायला यायची का मी हा तुमची काय इज्जत काढली इड 50 रुपयाचा शर्ट आणलाय 50 रुपयाचा 50 आहे का तो मग काय बाजारात मिळते रस्त्यावर दुकानात बर जाऊ दे आता एवढ्या ना घालून घ्या नंतर घेऊ आपण सापड मला काय नको ते शर्ट मिळत तुम्ही ना घालून घ्या चांगलं सांगू राहिले माझ्याची जेवढी ऐपत होती तेवढं आणलाय तिने आपण आपल्या घरचे लखपती इड लखपती पाना दाखवू नका नाही का मला नाही घालायचं नाहीच घालायचं का अजिबात नाही चला घाला तुमचा शर्ट चला निघा मला शर्ट पण नको काय नको असाच निघतो मी तुला यायचं आहे का नाही नाही यायचं जा नाही यायचं नाही यायचं बघ का तुला एकदा सांगतो मी जा जातो मग मी आई खरंच गेलं बाई ती माणूस अग ते ना बेवाडी ते तू बी खुशाल त्याच्या मांग पळती त्याला वाटत हिचं कोणी मांग नाहीये आई खरं सांगे शर्ट केवढाच आहे ग अगं 50 रुपयाचा आहे माझ्या आयपती परमाने घेतला मी मग बरोबर ते माणूस कसं काय घालीन 50 रुपयाचा आहे तुला साधी एक सापरी नाही आणता आली का बरं अगं मग माझ्या आयपती परमाने आणला तुला कळत नाही का अगं लोकांच्या पुरी लय हुशार राहत्या सोनार एडचा गाडणार तेडचा काढताय ती कोण आणताय नि कोण नाव करून येते तू सगळं मापासूनच वरमाडी ती अशा कारी मला द्यावाने जाल मला दिल्या अगं पण मग ते माणूस लय छापटारे लगेच ओळखून घेतोय क्या कोणतं केवड्याची वस्तू आहे केवड्याची नाही असे 1700 रुपये पडले घरी गालीत नाही चॅप्टर असला पण तुला नाही चॅप्टरपणा करता येत का आईची जागता येत का अगं मी गण जागायचा प्रयत्न केला तू पाहिलं ना आता पण ते ऐकून घ्यायला तयार आहे का ते त्यासमोर एवढं बोलत आहे मला तर तिडं किती बोलत असं विचार कर ना थोडा एखादी पटकन जवळचे पैसे बाजूला करून आणि चला तुम्हाला नाही पटत ये घ्या आईना पैसे दिले घ्या घ्या पाव तिकडं बाई 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 जवळचे पैसे मला चारण्याला हात लावायची सत्ता नाही तू म्हणती चारण येते वाली ती काय कारी देवानी दिल्या बाई मला तुम्हीच दिलं पाहुणं असं येडं कुळं मागाळ्यात घातलं लोकांच्या कारी किती हुशार राहत आहे चाल बाई तू आयुष्यभर माकूनच वरमाडीत राह ग बाई आणि त्याचं धन तसंच राहते साशेल अग आई तेव्हा ती पिकअप थांबली बाई जातीन ती निघून चल पटकन अगं थांबव पिकअपला चल ना ते जाईन मला टाकून निघून चल पटकन जाय बाई जाय तू बी जाय त्याच्या माग मला यावाना तिडव जाय पटकन जाय आई अजून थांबेले जाय